अनेक ठिकाणी आता गावचा कारभार हा तरुण नेतृत्वाकडे दिला जातोय. हे तरुण देखील मिळालेल्या संधीचं सोनं करताना दिसतायत. गावकऱ्यांनी अण्णापूर ग्रामपंचायतीचा कारभार ही अशाच एका समाज कार्याची आवड असलेल्या तरुण किरण झांजाड यांच्याकडे दिला आणि त्यांनी मिळालेल्या संधीचं सोनं करत गावचं रुपडच पालटून टाकलंय. गावातील रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बेरोजगारांना रोजगार, मुलांना उत्तम शिक्षणासाठी शाळांचे सुशोभीकरण आणि आधुनिकीकरण किरण झंझाड यांनी केलंय. म्हणूनच एक तरुण तडपदार विकसनशील सरपंच म्हणून त्यांची तालुक्यात ओळख निर्माण झालीय. किरण झंझाड सांगतात की वडील भारतीय लष्कर सेवेत असल्यामुळे समाज कार्याची आवड निर्माण झाली. गावचा विकास झाला पाहिजे, गावातील बेरोजगार मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे असं ध्येय उराशी बाळगून त्यांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. त्यांची कामाची पद्धत पाहून ग्रामस्थांनीही त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांच्यावर थेट सरपंच पदाची जबाबदारी सोपवली. ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच. प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा. प्रायोजक शुद्ध आयुर्वेद चूर्ण दूध कांडी, द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मुकुंद इंजिनियर्स. नमस्कार, मी किरण रामदास झंझाड, अन्नापूर सरपंच. मी वयाच्या 21व्या वर्षी राजकारणात आलो. मी पहिल्यांदा पंचवार्षिक मध्ये 2.5 वर्ष उपसरपंच म्हणून काम केलेलं आहे. काम आता मी माझ्या माजी आमदार स्वर्गीय बाबूरावजी पाचरणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम गावात केलेलं आहे. आत्ताच सभा मंडप असेल वर अन्नापूर गावातील झंझाड वस्ती येथील रोड मी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लावले व नंतरची पंचवार्षिक निवडणूक ही गाव आम्ही सर्वांनी ठरून बिनविरोध केली. गावाची पहिल्यांदा संधी दुसऱ्यांना देण्यात आली, नंतर मला शेवटचे 1.5 वर्ष मला भेटले, त्यातून मी बऱ्याचपैकी कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. किरण झंझाड यांना गावचा विकास करण्यासाठी मिळालेल्या कार्यकाळात त्यांनी भव्य सभा मंडप उभारला. अनेक वर्षांपासून अडचणीत सापडलेला अण्णापूर ते झंझाड वस्ती रस्त्याचा प्रश्न मार्गी लावून रस्त्याचे काम पूर्ण केले. MIDC जाणारा अण्णापूर ते करडलवाडी या महत्वाच्या रस्त्याचे काम सुरू केले. ते काम आता प्रगतीपथावर आहे. घोड नदीवरील पुलाचे काम, पारनेर तालुक्यातील MIDC जाणाऱ्या रस्त्यावरील महत्वाचा पूल, गावातील रस्त्यांचे मुर्मीकरण, गावातील छोटे रस्ते, स्मशानभूमीत वृक्षारोपण, मुलांना उत्तम शिक्षण मिळवण्यासाठी शाळांचे सुशोभीकरण अशी एक ना अनेक कामे त्यांनी पूर्ण केली, तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. अण्णापूर ते करडलवाडी हा रस्ता MIDC जाणारा हा सर्वात महत्त्वाचा रोड असून त्याचं काम प्रगतीपथावर चालू आहे. गोंड नदीवरील मशे व अण्णापूर हा पूल त्याचं पण एक काम पोपटराव गावडे साहेबांच्या मार्गदर्शनातून आम्ही पाठपुरावा करून ते पण काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे मशे पारनेर तालुका असून त्यांना MIDC जाण्यासाठी ये जा करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा रोड पूल म्हणून हा मार्ग निघत आहे. गावात काही अडचणी असून रोडच्या मुर्मीकरण पण करून घेतलेलं आहे आणि जे 15 वित्त आयोगातून छोटे छोटे रोड जेवढा निधी येईल तेवढं आम्ही काम अण्णापूर गावात गावठाणात केलेलं आहे. मशानभूमीत असून वृक्षारोपण केलेलं आहे. जिल्हा परिषद शाळा असतील आमच्या गावातील, पत्राकुंद व्यवस्थे असून तिथं पण आम्ही कंपनीचा CSR फंड आणून रंगकाम असन काय शाळेचे काय अजून अडचणी असन त्या सोडवल्या आहे. धनगरवस्ती शाळा असन तिथं पण आम्ही बऱ्यापैकी का शाळेच्या अडचणी असतात, शाळेतील कलर दुरुस्ती अजून काय ते पण मार्गी लावलेले. आणि आमची महत्त्वाची झंझाडवस्तीची शाळा तिथं पण कंपाऊंड कलर वगैरे दुरुस्तीची कामे असन ती पण आम्ही ग्रामपंचायत मार्फत MIDC CSR फंड आणून ते मार्गी लावलेले आहे. असे आमच्या गावातील झंझाड वस्ती व अण्णापूर हा रोड एक अडचणीत होता, तो पण मार्गी लावून आम्ही जवळपास त्या रोडला 30-35 लाख रुपये निधी आणून तो
रोड अडचणीतून पूर्ण मोकळा करून आम्ही सुरळीत रोड निधी काम करून चालू केला आहे. सामाजिक विकासाबरोबरच गावचा आर्थिक विकास देखील झाला पाहिजे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी गावातील अनेक बेरोजगारांना MIDC नोकरी मिळवून दिली. शाळांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आता अन्नापूर ग्रामस्थांनीही यात्रेत जमा झालेल्या वर्गणीतून MIDC CSR फंडातून प्रत्येक वर्गासाठी डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्ड बसविण्याचाही संकल्प केलाय. वेळोवेळी आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे घेतली जातात. तसेच आता गावातील नागरिकांना गावातच उत्तम उपचार मिळावेत यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी त्यांचे प्राधान्याने प्रयत्न सुरू आहेत. राजकारणात येण्याचा फक्त गावचा विकास, समाजसेवेची आवड आणि वडिलांमुळे, वडील आर्मीत असल्यामुळे समाजकारणाची आवड निर्माण झाली म्हणून गावच्या राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी राजकारणातून चुलते होते, चुलते त्यांच्या पण मार्गदर्शन लाभलेलं आहे. गावासाठी गावातील रोड असतील, थोड्या अजून काही समस्या असतील, गावाचा आर्थिक विकास पण झाला पाहिजे हे ध्येय ठेवून गावातील शिक्षण असन, बेरोजगार मुलं असन त्यांना पण MIDC मार्फत काम देण्याचं ध्येय, मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण आम्ही देण्याचा प्रयत्न करीत आहे. आत्ताच आमच्या अन्नापूर ग्रामस्थांनी सर्वांनी निर्णय घेऊन आमच्या गावाच्या जिल्हा परिषद शाळेसाठी व हायस्कूलसाठी 12 लाख रुपयाचा LED बोर्ड आम्ही प्रत्येक वर्गाला घेण्याचा निर्णय केला आहे. गावातील यात्रेची वर्गनीती जमती त्याच्यातून जिल्हा परिषद शाळेला चांगल्या प्रकारे करायचा गावाने निर्णय घेतलेला आहे. गावात आरोग्य शिबिर घेतलेलं आहे आणि वैयक्तिक मी पण माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर दरवर्षी घेत असतो आम्ही सर्वजण. वर आमचं एक सर्वांचं ध्येय की अन्नापूर गावात मोठं हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र घ्यायचं आमचं सर्वांचं चाललं आहे. जागेची मागणी आम्ही केलेली आहे, ती लवकरच पूर्ण होऊन नवीन हॉस्पिटल आम्ही प्रयत्न करीत आहे. गावातील आजची लहान मुले ही गावचं उद्याचं भविष्य आहेत. त्यांना कोणत्याही अडचणी येता कामा नये, त्यामुळे शाळकरी मुलांना शाळेत जाताना अडचणीचा ठरणाऱ्या रस्त्याचे काम किरण झंझाड यांनी प्राधान्याने हाती घेऊन ते पूर्णत्वास नेले. तसेच गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत मोठा निधी मंजूर करून आणला. त्या माध्यमातून 3 विहिरी व 3 टाक्यांचे काम सुरू केले. सध्या 2 विहिरी आणि 2 टाक्यांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे देखील पूर्ण होणार आहेत. तर उर्वरित रस्त्यांची कामं, स्ट्रीट लाईट, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण ही कामे येत्या काही दिवसात पूर्ण करण्याचं त्यांचं ध्येय आहे. एकंदरीतच ग्रामस्थांनी विश्वास टाकून दिलेल्या संधीचं सोनं करत किरण झंझाड यांनी गावचा सर्वांगीण विकास साधलाय. त्यांच्या या कामाचं सर्वत्र कौतुक होत असून आदर्श तरुण सरपंच म्हणून त्यांची तालुक्यात ओळख निर्माण झाली आहे. झंझाड वस्तीवरील सर्व विद्यार्थ्यांना अन्नापूर शाळेत जावं लागत होतं. त्यावेळेस रोडची पूर्ण दुरावस्था झाली होती, रोडवरती वडा पूर्ण पाण्याचं साम्राज्य तयार झालं होतं. पण आम्ही तेथून मार्ग काढून निधी मागून तो रोड पूर्ण तयार केला व कोणालाही कसल्या प्रकारची आमची रोड करण्यात अडचण होणार नाही, सरकारी मोजणी करून आम्ही तो रोड तयार केलेला आहे. पूर्ण तो रोड आता पूर्ण झालेला आहे व कर्डलवाडी तो महत्त्वाचा रोड आहे. त्याच्यात आम्हाला माजी खासदार शिवाजीदादा आढळव पाटील यांनी पूर्णपणे आम्हाला तो निधी देऊन ते आमच्या पूर्ण गावाच्या पाठीचे असतात, कुठेही आम्हाला निधी कमी पडून देत नाही. व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आमचे मार्गदर्शक राहुलदादा पाचरणे असन त्यांच्या माध्यमातून पण आम्ही गावात भरपूर असा निधी आणला आहे, अजून पण आणणार आहे. ते पण आमच्या अन्नापूर गावावर खूप प्रेम असतं त्यांचं. पूर्वी पण आमचे मार्गदर्शक माझे आमदार स्वर्गीय पाचरणे साहेब यांनी पण अन्नापूरवरती खूप असं प्रेम निधीतून दाखवून दिलेले. पाण्याच्या योजनेचा असा विषय, आमची 2.80 कोटी रुपयाची योजना अंतिम टप्प्यात आहे. 2 विहिरी 3 विहिरी आणि 3 टाक्या आमच्या त्यापैकी 2 विहिरी 2 टाक्या पूर्ण झालेल्या आहे. 1/3 टाकीचं पण काम पूर्ण झालेलं आहे. आता फक्त 3ऱ्या विहिरीचा प्रश्न राहिलेला आहे, तो पण लवकरच मार्गी काढून पूर्ण गावाला 2.80 कोटी रुपयाचा निधी येऊन काम पूर्ण होऊन पूर्ण गावाला पाण्याचं
पाणी भेटेल अशी योजना तयार झालेली आहे. जल जीवन मिशन अंतर्गत योजना आलेली आहे. अन्नापूर गाव ते गैनाथ मंदिर हा पूर्ण रोड 5 मीटरचा आमचं करण्याचं ध्येय आहे. स्ट्रीट लाईट असेल, स्ट्रीट लाईट पण पूर्ण करायची आहे. व दोन्ही बाजूनी असे मोठाले झाडे लावून ती एक करण्याची आमची स्वप्ने राहिलेली यापुरी, ती आम्ही लवकरच पूर्ण करू. व पवराळी पवराळीचा रोड असेल, व जंजाडा वस्तीचा अपूर्ण रोड असेल तो पण आम्ही राहुल दादांच्या मार्गदर्शनाखाली ते पण रोड लवकरात लवकर पूर्ण करू. व कुंदळे वस्ती पत्रवस्ती असेल सर्व रस्ते आम्ही राहुल दादांच्या मार्गदर्शनाखाली, माजी खासदार शिवाजीदादा आढळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लवकरच ते पूर्ण करू. वर बनकर वस्ती तो पण रोड राहिलेला आहे, तो पण आम्ही लवकर लवकर सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण आम्ही निवेदनपत्र दिलेलं आहे, ते लवकरच मार्ग लागतील अशी अपेक्षा व्यक्तो. मी गावात असा सक्रिय राहून समाजकारण करण्याची इच्छा आहे, ती शेवटपर्यंत करीत राहील. व गावाने मला संधी दिलेली आहे, संधीचं सोनं मी करीतच आलो आहे, इथून पुढं पण करीन. धन्यवाद. मी तुमचाच किरण रामदास झंझाट. धन्यवाद.